खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे लहान मुलांच्या किरकोळ वादावरून दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली, ज्यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास बोरी अडगाव येथे लहान मुलांचे किरकोळ वादाचे पुनर्वसन दोन गटाच्या हाणामारीत झाले असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सभेचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह पत्नी व मुलगा जखमी असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत, तर दुसऱ्या गटातील 2 जण जखमी असून त्यांच्यावर खामगाव येथे उपचार सुरू आहेत. रावसाहेब पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून 16 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर प्रमोद टिकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संध्याकाळी बोरी अडगाव येथे रावसाहेब पाटील आणि प्रमोद टिकर पाटील यांच्या मुलांच्या भांडणावरून वाद झाले. त्यात एकमेकाला त्यांनी मारहाण करून घेतली. त्यावरून शिवाजीराव उर्फ रावसाहेब पाटील यांची फिर्यादवरून 16 जणांवर गुन्हा दाखल आहे आणि प्रमोद पुंडलिक टिकार यांच्या फिर्यादीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल आहे. आपसात गुन्हे एकमेकावरून दाखल आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. एक राईटचा गुन्हा दाखल आहे आणि एक 324 गुन्हा दाखल आहे.